नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे सोळा मार्च ते वीस मार्चच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसोबत काही ठिकाणी जबरदस्त गारपीट होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे तर आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये पावस जोर जास्त राहील तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलकून बन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस अशी आहे पावसात जोर जास्त राहील हिंगणा धामणा कमळेश्वर तसेच दुर्ली सावनेर उमरी या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पावसात जोर या ठिकाणी थोडा जास्त राहील कोंढाली काटोल नरखेड वरुडी हा जो काही परिसर आहे अमरावतीचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितला असता या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शी असोली कंधारी तुमसर या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात राहील आणि दक्षिण भागकडे बघितलं असता उमरेड खरगाव भिवपूर पवनी होतंगाव अडियाल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त राहील गोंदिया जिल्ह्याकडे तर या ठिकाणी बघू शकता गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे गोंदिया लांजी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस वारासिवणी बालाघाट या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात गोरेगाव आमगाव साखरतोळा दिवरी तसेच या ठिकाणी साकोली हा जो काही परिसर आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गडचुलीकडे पाऊस जोर जास्त राहील जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोर या परिसरामध्ये आहे पावसात जोर जास्त राहील या ठिकाणी गडचोली चामोरची मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी गारपीट होणे शक्यता आहे गडचोली जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघितलं असता दक्षिण भागाकडे पावस जोर जास्त राहील आणि चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळमध्ये या ठिकाणी बघू शकता शिंदेवा ही मूल या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितला असता वनिकारकडे मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आहे तसेच पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोडा करंजी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे वर्धा जिल्ह्याकडे बघितला असता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हलक्या मध्यम स्वरूपात हिंगणघाट वाडकी पुणे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात मात्र उत्तर भागकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय लाडगड वादुना आरवी तळगावष्टी कारंजा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामनगाव रेल्वे धामन धामनगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे तर नांदगाव मुजरी आष्टी तसंच मोर्शीवरून नरखेडे या सर्व काही आस्पदच्या लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होणे शक्यता आहे अचलपूर चिखलदराकडे मध्यम पाऊस शक्यता या ठिकाणी आहे आजपश्च परिसरामध्ये चिखलदारी रसाल धारणी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे अमरावतीपेक्षाही जोर कमी राहील अकोलामध्ये अकोला आणि पातूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलरा हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी वाशिममध्ये मात्र अकोल्यापेक्षाही पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे तर मरसूळ मालेगाव वाशिम रिठार रिसोद मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मंगळूरपीर कारंजा खेडा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता बुलढाणाकडे देखील पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय लोणार बीबी देवळगाव राजा सिंदखेड राजा अडगाव राजा देवळगाव माही हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस मोहरा चिकली बुलढाणा मोटाला खामगाव मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर मलकापूर जळगाव जमोदकडे हलक्या सरींची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी खानदेशात बघितलं असता खानदेशात पावसाचा जोर थोडा काही भागांमध्ये कमी राहील तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असता जळगाव भुसवळ मुक्ताईनगर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो येरापोरा आडक्या वाडवट चोपडा काढोरी जालोद धरंगाव एरंडोल या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे धुळे जिल्ह्याच्या पूर्व भाग सॉरी पश्चिम भागाकडे जोर थोडा जास्त राहील साखरी तालुक्याकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये चिमठाणी दोनराईचा शिरपूर सिंधकडा हलक्या माध्यम सरींची शक्यता आहे नंदुरबारच्या उत्तरेला पावसाचा जोर थोडा कमी राहील मात्र दक्षिण भागाकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे शहादा तोळोदा अकलको या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस होऊ आहे नापूर्वी सरवाडीकडे पाऊस जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तसेच नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी सापुतारा वणी सठाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडी येवला निफाड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या स्वरूपात जास्त ठिकाणी भागवतला जोरदार पाऊस शकत आहे नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर तसेच निफाड येवला मनमाड मालेगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस होई शक्यता आहे पावसाचा जोर थोडा कमी राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी गोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर हलक्या माध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी भागभ्यातलं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राळेगाव काडा जामखेड कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची कदा पावसात जोर कमी राहील पुणे जिल्ह्याकडे पावसात जोर कमी राहील अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळू शकते जुन्नर मनसा चाखण पुणे सासोड लोणत फलटण बारामती या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये साताराकडे देखील पावसात जोर कमी राहील या ठिकाणी मेदा वसुरपोट सौराट्र शिंगावडी अंशतः ढगाळ वातावरण राहील बऱ्याच ठिकाणी वात्राऊन कोरडे राहील मात्र काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूज पिलीव सांगोली पंढरपूर माहूळ जेलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र हलक्यामध्ये स्वरूपात पाऊस शक्यता आहे पावसाचा जोर कमी राहील मात्र तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते सांगलीच्या उत्तरेला पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकते मालगाव देसिंग कोची नागज कानापूर विटा मायानी रामपूर पलूस तासगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे आणि कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूर ज्योतिबैल कोडोलिकिनी इस्लामपूर नरसिंहपूर कोकण मालकापूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आहे पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो कोल्हापूरमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देखील पाऊस होऊ शक्यता आहे तर या ठिकाणी सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हलक्या मध्यम सरींशी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे राजापूर तसेच या ठिकाणी रत्नागिरी साखरपा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींशी शकत आहे पावसाचा जोर थोडा कमी राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये माखजन कोयनापाटण चिखळी क गुहागर तसंच आसपासचा हा जो काही परिसर आहे गुहागर दापोली खेड प्रतापगड सर्वत्र अंशतः ढगाळ उतरून बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींनी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे प्रतापगड गोरेगाव दिवेगड रोहाला वासा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे देखील बघायला मिळू शकते रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली कासमत सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आहे नेरल मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी जोर थोडा कमी राहील अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरीं शक्यता आहे वसई विरार वाडा पालघर हलक्या सांगण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी होतं कोडे देखील बघायला मिळू शकतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो संभाजीनगरकडे बघितलं असतं संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर जास्त राहील उत्तर भागकडे बघितलं असतं दौलताबाद एलोरगुफा देवगत नोर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव फुलंब्रीव रामगाव पिशोर सिल्लोड सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी सेंद्रमेडी सी पिपरी काचोड पाचोड हलक्या माध्यम स्वरूपात निंबेजळगाव बेटकिंग ढाकेपाल पैठण गावणे भक्तापूर गंगापूर वैजापूर सर्वत्र हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस जालना जिल्ह्याकडे उत्तर भाग भागकडे जोर जास्त या ठिकाणी जाफराबाद समर्थनगर उस्नाबाद दाबाडी भोकरदन मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्य आहे तसेच तारगाव गोलापांगरी आंबडी नगर पानवाडी तानवाडी रामशेगाव शेवटा मंगलूर उमापूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे गेवराई माजलगाव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसेच वडवणी तळेगाव शिरसाळ दारू खोखरमो बीड दारुर केज येळम चौसाळा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर धाराशिवकडे बघितलं असता कळम मासा बूम पाथरोड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ आहे येडशीपेठ खामगाव उस्मानाबाद बेलिम तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये धाराशिवमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे आणि लातूरकडे बघितलं असं लातूरकडे पाऊस जोर थोडा जास्त राहील लातूर रोड रैनापूर काटेगाव लातूर शुरंतवाल तसेच आ, आउसा या ठिकाणी किनीथोड औसाबाडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते दक्षिण भागकडे जोर थोडा कमी राहील लातूरमध्ये अहमदपूर बर्डापूरकडे पाऊस जोर जास्त राहील खेडकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच परभणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकते परभणीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये नांदेड जिल्ह्याकडे पूर्णा बासमत नांदेड वागळा भोकर पेटोंबरी धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर मुखेड कांदार सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे नांदेड जिल्ह्याकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बासमत अर्धापूरकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा मध्यम स्वरूपातच पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तसंच या ठिकाणी किनवटी शोधा या ठिकाणी देखील पावसात जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय तर हिंगोली जिल्ह्याकडे बघितलं असं हिंगोलीकडे देखील पावसात जोर जास्त राहील सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर पुसत औंधा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र